उद्या जर तुमचं काही विशेष ठरलेलं नसेल तर आमच्या घरी या ना, त्या निमित्ताने गप्पा होतील आपल्या. हो बरं, येईन मी. ही आहे आपल्या नवीन लाईफलाईन हॉस्पिटलची पहिली झलक. भारतात उत्तम मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध व्हाव्यात हे माझं फार जुनं स्वप्न होतं. आणि डॉक्टर यशस्वींना मी भेटल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की आम्ही दोघंही एकच स्वप्न बघतोय. आणि त्यामुळे मी असा डिसिजन घेतला की आपणही लाईफलाईन हॉस्पिटलचा भाग व्हायचं. US युरोपसारख्या मेडिकल फॅसिलिटीज आम्ही इथे इंडियामध्ये आणणार आहोत. त्याचबरोबर क्वालिटीबरोबर आम्ही कोणतंही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आर मोटो इज सिंपल, हेल्थ अबव एव्हरीथिंग एल्स. या सगळ्यात माझी आई, माझे बाबा, माझा भाऊ डॉक्टर असीम खानापूरकर, त्याचबरोबर संजीवनी हॉस्पिटलचा सगळा स्टाफ माझ्या पाठीशी होताच. पण त्याचबरोबर आज अजून एक नाव घ्यावंच लागेल. आणि ते नाव आहे संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टर अंजली क्षीरसागर. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की डॅडमध्ये 7 वर्ष सर्जरीज करत नव्हते. आणि या गोष्टीची बरी चर्चा सुद्धा झाली मधल्या काळात मीडियामध्ये. मिस अंजलींनीच डॅडचा तो कॉन्फिडन्स त्यांना परत मिळवून दिला. आणि आज डॅड सर्जरीज करू शकलेत ते फक्त आणि फक्त डॉक्टर अंजलीने. नाही म्हणजे शेवटी आपल्याला किंमत नाहीच. नाही म्हणजे आमचं राहू द्या हो, तुमचं साधं नाव येईल. राहू तो किती जणांची नावं घेणार तो, नाही का? अंजलीच घेतली. ती VIP आहे बाबा, आपण साधी माणसं. सो डॉक्टर अंजली क्षीरसागर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज इथे या, प्लीज. खरं तर मला काय बोलावं हे सुचत नाही आहे. एक मिनिट. थँक्यू सो मच सर. थँक्यू. So guys, let's enjoy the party.
स्नेहल किती वर्षांनी भेटतेस ग. हो पण आता भेटलोय तर किती छान वाटतंय की नाही. खरंच छान वाटतंय. ए कशी आहेस ग तू? मी एकदम मजेत आहे. तू कशी आहेस? मजेत. बरं जेवल्याशिवाय जायचं नाही हा. हो हा पण डॉक्टर जनार्दन भेटले असते तर बरं वाटलं असतं ग. हो ना ग. काय करणार, ऐन वेळेला फ्लाईट कॅन्सल झाली त्यांची. बरं तुम्ही जेवून घ्या, मी आले एक दोन मिनिट. ऐक ना, ती अंजली आहे ना, अंजली ती आम्हाला सगळ्यांना खूप आवडली बघ. आहेस ती तशी आवडण्यासारखी? नाही म्हणजे बाहेर शोधायलाच नको ना असून. हॉस्पिटलमध्येच आहे ना अंजली. तू काय ग, मला सून आणण्याच्या मागे लागली असती. बरं तुम्ही जेवायला. अंजली जी, जस्ट अ मोमेंट. आज हमें बड़ी खुशी हुई आपकी तारीफ सुनकर. थैंक यू सर. आपने मेरे मित्र जनार्दन के लिए बहुत कुछ किया है. ये मेरा कार्ड रखिए. आपकी इंटर्नशिप खत्म होने के बाद अगर आप चाहें तो मेरा अस्पताल ज्वाइन कर सकती हो. थैंक यू सर. ऑल द बेस्ट फॉर योर ब्राइट फ्यूचर. थैंक यू. क्या बात है अंजली ना, आज तो चारों तरफ आपकी चर्चा. सर प्लीज तुम्ही तरी असं नका ना म्हणू. मी अगदी खरं सांगू का, मी ना खूप एम्बॅरेस झाले. म्हणजे मला ह्या एवढ्या गर्दीची ना सवयच नाही आहे. टू बी व्हेरी फ्रँक, मला हे एवढं अटेन्शन नाही आवडत सर. खरंच कमाल असतो, तुझ्या जागी दुसरी कोणीतरी असते तर लगेच नाचली असती इथे. आणि तू बोल सर. चला आपण माझ्या आईला भेटूया. अगं आत्ता नाही, पार्टीनंतर मी तुम्हाला सोडायला येतो तेव्हा भेटतो मी. नाही आत्ता, चला. नमस्कार, मी यशस्वी खानापूरकर. नमस्कार. बरं तुम्ही जेवलात ना? हो, अंजली सांगत असते तुमच्या बद्दल नेहमी. खरंच? एक मिनिट, पण चांगलंच सांगतात ना की मी ओरडतो वगैरे ते सांगतात. चांगलंच सांगते. तुम्ही सगळे अगदी तिच्या कुटुंबासारखे झालात असंच सांगते ती. हो, कारण त्यांनी सगळ्यांना आपलंसं करून घेतलंय हॉस्पिटलमध्ये. मी मगाशी बोललो तेव्हा तुम्ही ऐकलं असेलच, पण तरीही आता पर्सनली तुम्हाला सांगतो की जर मी संजली नसत्या तर कदाचित हे शक्यही झालं नसतं. खूप केलंय त्यांनी हॉस्पिटलसाठी. ॲक्च्युली प्रत्येक बाबतीत त्यांचा ॲटिट्यूड खूप चांगला आहे आणि याचं क्रेडिट तुम्हालाही जातं कारण तुम्ही तसे संस्कार केले त्यांच्या. आणि मिस्टर यशस्वी प्लीज. या मिस्टर राकेश, वन मिनिट. मी सोडेन तुम्हाला हॉस्टेलला, आपण एकत्रच निघू. हो आलोच. हे आमचे असीम सर, डॉक्टर असीम खानापूरकर. नमस्कार. आणि ही माझी आई. कशा आहात तुम्ही? आज तुम्ही खूप खुश असाल ना, अंजलीचं खूप कौतुक होत आहे. हो अगदी खरं बोलताय तुम्ही. आई अग, तू असीम सरांशी एकदा फोनवर बोलली होतीस, लक्षात आहे तुला? हो का, आठवत नाही मला. पण असीम सर, तुम्ही या ना एकदा आमच्या घरी. नक्की येणार. तुम्ही मला सर म्हणणार नसाल तर मी नक्की येणार. पण काकू खरंच तुमच्या गावाला यायचं, अंजली खूप सांगत असते. या नक्की या. हो, मळाई देवीची जत्रा भरली की मला बोलवा, मी येतो. अरे तुम्हाला कसं माहिती? अंजली अजून कोण. मी तुम्हाला खरं सांगू का, आता मी तुमच्या गावाला ना गाईड म्हणून काम करू शकतो. चला
ये तुम्ही काळजी घ्या. यू कॅरी ऑन. खूप अंडरस्टँडिंग आहेत सर. हो, आलंय माझ्या लक्षात त्यांच्याशी बोलून. इतकं शिकायला मिळतं ना त्यांच्याकडून मला. आणि इतके मोठे डॉक्टर असून त्यांचे पाय अजून जमिनीवरच आहे. अगं हो ना, रादर खूप डाऊन टू अर्थ ते आणि आमची खूप छान मैत्री आहे. हो, आलंय माझ्या लक्षात ते. तुम्ही उद्या या हॉस्पिटलमध्ये निवांत गप्पा मारायला. ऍक्च्युली आज पार्टीच्या गडबडीत तुमच्याशी नीट बोलता नाही गेलं. खूप छान पार्टी झाली हा. आणि एवढ्या लहान वयात तुम्ही एवढं मोठं स्वप्न पाहिलं, खूप अभिमान वाटतो तुमचा. थँक्यू. पण प्लीज तुम्ही मला अहो जाओ करू नका प्लीज. हळूहळू सवय होईल मला. ते आहेच. पण तुम्ही नक्की या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना भेटायला. संजीवनी हॉस्पिटल मला नीट बघता आलं नाही, तरी तुमचं नवीन हॉस्पिटल पाहायला मात्र मी नक्की येणार. हो, पण या हॉस्पिटलमध्ये एक छान गोष्ट आहे तुम्हाला बघण्यासारखी. म्हणजे? तुमच्या मुलीचा फॅन क्लब. ते बघायला तर नक्की जावं लागेल तुम्हाला हॉस्पिटलला. फॅन क्लब? हो खरंच. स्टाफ पासून पेशंट पर्यंत सगळ्यांशी स्पेशल कनेक्शन आहे डॉक्टर अंजलींचं. कोणाची मुलगी आहे तर कोणाची ताई. नाही सर, असं काही नाहीये. असंच आहे. तुम्ही विचारा डॉक्टर अनुराधाला विचारा. काकू बरोबर बोलतात हा सर. अहो बऱ्याचदा माझं ऐकत नाहीत पेशंट, यांना बोलवावं लागतं त्यांची समजूत काढायला. हे सगळं मला अंजलीने कधी सांगितलं नाही. कसं सांगणार काकू, मॅडम ना स्वतःच कौतुक ऐकून घेण्याची आणि करून घेण्याची सवय नाही ना. एनिवे डॉक्टर अंजली, आजचा जोक सांगायचा राहून गेला होता ना. हा हाच होता तो असं समजा. बर मी निघतो. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. बोल अंजलीना, पोचलात ना तुम्ही नीट? हो. खूप दमली असेल ना आज. सर असं का होतं नेहमी? आपण एक काहीतरी ठरवतो आणि ते कधी घडतच नाही. इट जस्ट डझंट हॅपन. होत असं पण नेहमी. आज तुम्ही मला सोडायला येणार होतात ना, मग अचानक लास्ट मोमेंटला सगळं कॅन्सल होऊन. त्यात काय अंजली, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. सिम्पल. मला माहितीये सर, तुमच्या आणि आईच्या छान गप्पा झाल्या असत्या ना. अगं मी घरी येणार ना आईच्या हातच्या पुरणपोळ्या खायला. एक मिनिट, तुम्हाला कसं माहिती माझ्या आईच्या हातची ही स्पेशालिटी? मॅडम अख्खा महाराष्ट्र पालथा घातलाय मी. मला तर बघून कळतं कोण पुरणपोळ्या छान करतं, कोण कटाची आमटी छान करतं, कोण वरण छान करतं, कोण भात छान करतं, सगळं कळतं मला. वा, पण हे तुमचं उत्तर मला काही डायजेस्ट होत नाहीये. कसं होणार, आज तू खूप जेवलीस ना, खूप खाल्लंयस तू, नाही होणार डायजेस्ट. बर, तरी पण मला माहिती नाही तुम्हाला हे कोणी सांगितलंय, पण आता तुम्हाला यावंच लागेल घरी माझ्या आईच्या हातची पुरणपोळी खाण्यासाठी. नक्कीच. असीन तिकडे येतोस का जरा पटकन? हो आलो आलो. बर ठीक आहे, मग ठेवते मी फोन. एकच मिनिट. काय झालं? ऍक्च्युली एक सांगायचं होत. हा बोला ना. आज तू म्हणजे साडीमध्ये खूप छान दिसत होतीस. व्हेरी स्वीट. थँक्यू. Thank you.
हॅलो. हां बोल. ठेवू फोन? ठेवतेस? ओके ठेव. ओके बाय. बाय. काहीतरी तुम्ही आयुष्यातच केलंय असिम सर. वा सुरखवाला सोजवाला फैजवाला ला इश्कवाला असीम. अरे आई मी बोलवत होते तुला, मला काहीतरी सांगायचं. एक शायरी ऐक. सुरख नाही सुरख वाला सोज वाला फैज वाला लव इश्क वाला लव. वा पण हे सगळं तिच्या समोर, तिथे तर तंत्र ते आपली नाही का. आई समोर टिव टिव. ऐक ना, मी तुला काहीतरी सांगतेय. उद्या मी अंजलीच्या आईला आपल्या घरी बोलवलंय. काय म्हणजे अंजलीच्या आईला? का मला बोलायचंय त्यांच्याशी थोडं. काय बोलायचंय? ते तुम्हाला नाही कळणार रे. आई तुला सगळं कळलंय का? कळलंय म्हणजे? आईला सगळं कळत हे तुला कळलंय का? यॉर्करस टाकलं यार हिने. वाला कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर यशस्वी खानापूरकर. आजपर्यंत फक्त एक स्वप्न असलेलं लाईफलाईन हॉस्पिटल आता लवकरच एक रियालिटी असणार. कॉंग्रॅच्युलेशन्स यश. चहा कॉफी काही घेणार आहेस का? नाही नको. अरे त्या पार्टीमध्ये पाहुण्यांच्या गोंधळात नीट जेवला सुद्धा नाही आहेस. पोट भरलंय का आई माझं? ओ हे कळायला हवं होतं ते मला. तू बस. अरे बस. अरे आई आज मी खरंच खूप खुश आहे. युएसहून इथे आल्यानंतर मला काही स्कोप आहे असं वाटत नव्हतं, पण तुझी आणि डॅडची इच्छा होती म्हणून प्रॅक्टिस सुरू केली आणि एका हायटेक हॉस्पिटलचं स्वप्न पाहिलं. ते स्वप्न कसं पूर्ण होईल, होईल की नाही काहीच माहीत नव्हतं, पण नेहमी मनात असायचं सतत. एकही दिवस असा गेला नाही की जेव्हा वाटलं की यश सोडून दे, नाही जमणार तुला. हो रे यश, तुझ्या वाटेमध्ये किती प्रॉब्लेम्स येत होते बघत होतो ना आम्ही. तसं काही घडलं की नर्वस नक्कीच व्हायचो मी आहे, पण कधीच असं वाटलं नाही की हे स्वप्न पूर्ण होणार नाही, कधीच नाही. तुझी जिद्द होती ना यश, म्हणून इथपर्यंत आलायस. देवाने खरंच खूप परीक्षा बघितली तुझी, पण आता बघ आता सगळं चांगलं होणार आहे पुढे. हे सगळं तुझ्या ब्लेसिंग्स आहेत म्हणून झालं. अरे ते तर असतातच, पण तुझी मेहनत जास्त महत्वाची. यश गरम पाणी हवंय का तुला? नाही बाहेरचं खाल्लंयस म्हणून विचारलं. नाही आज नको. यश तुला एक सांगायचंच राहिलं. उद्या अंजलीच्या आईला आपल्याकडे जेवायला बोलवलंय. अरे वा मस्त, छान गप्पा मारा दोघी जणी. बघ तू कसा नॉर्मल रिॲक्ट झालास की नाही, नाहीतर आपला असीम 10 प्रश्न विचारले मला. का? आय मीन दादू तर प्रत्येक बाबतीत कूलच रिॲक्ट होतो. तेच तर, पण मला म्हणाला कशासाठी बोलवलंय, काय काम आहे तुझं, म्हणजे काय गप्पा मारणार तुम्ही? पण अंजलीची आई इथे आली तर दादूला काय प्रॉब्लेम असू शकतो? तेच तर कळत नाही मला सुद्धा. नाही नाही असीमचं हे वागणं विचित्र होतं एवढं नक्की आहे. हो हे खरंय. नाही कारण दादू प्रत्येकाशी खूप मनमोकळेपणाने बोलतो,
माता जसं का वागतोय तू ना